आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळभाज्यांवर रोगराई, फळ पोखरणाऱ्या आळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतेत. दोन दिवस ढगाळ वातावरण आणि झालेला अवकाळी पाऊस यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी फळभाज्यांवर रोगराई पडली आहे. फळ पोखरणाऱ्या आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. यंदा मान्सून वेळेवर येणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे, मात्र मान्सून पूर्व वळिवाच्या पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपलं आहे. सर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या सांपत्तिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर आता फळभाज्यांवर पडत असलेल्या रोगराईमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. फळभाज्यांवर मोठ्या प्रमाणात फळ पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे भाजीपाला विकणाऱ्या शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.